राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहे सर जरांगे पाटील यांचं आंदोलन गेल्या दोन तीन दिवसातल्या घडामोडी कसं बघता तुम्ही नाही हे बघा की आंदोलन अगदी व्यवस्थित सुरू होतं सरकार त्यांच्या प्रत्येक मागणीकडे लक्ष देत होतं आणि सर्व व्यवस्थित सुरू असताना परवाला अचानक आंदोलनकर्ते सन्मान्य जरांगे पाटील एवढे भडकले की संपूर्ण महाराष्ट्र हा आश्चर्यचकित राहिला की अशा प्रकारे पाटील कसे काय टर्न घेऊ शकतात बोलू शकतात आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वांवरती त्यांनी अशा प्रकारचे आरोप केले की या राज्याचा सामान्य नागरिकसुद्धा ते सहन करू शकत नव्हते आणि त्यामुळे आणि एकदम जायला निघाले आणि त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रेत झाली त्यांनी जे ॲक्शन मोडवरती मग आपली भूमिका स्पष्ट केली शेवटी आंदोलनकर्ते परत अंतराळी सराटीला आले आणि कालपासून त्यांनी आमरण उपोषण थांबवलं म्हणजे परवापर्यंत जे व्यवस्थित सुरळीत सुरू होतं ते आता आंदोलनकर्ते वर्षे सरकारमधला आता संघर्ष पेटला आहे आंदो संघर्ष पेटल्यामुळे आता हा संघर्ष कुठल्या टोकाला जातो हे आम्हाला बघायचं आहे की जे नको कधी असं प्रकारे व्हायला नको की आंदोलनकर्त्याला आपली मागणी सतत मागत राहावी लागते एक ना एक दिवस त्याला यश मिळत असते मी वारंवार आपल्या माध्यमातूनसुद्धा बोललो की कुठलीही मागणी पूर्ण करताना सरकारला जेवढी आवश्यक वेळ असते ती द्यावीच लागते आणि हे डोक्यामध्ये ठेवूनच आंदोलन करावं लागतं परंतु आता आत्ताच पाहिजे आत्ताच पाहिजे या नंदाखाली परवाचा जो प्रसंग घडला तो खरंच निंदनीय आहे दुःख होऊन राहिलेलं त्यामुळे कारण आम्हीसुद्धा आयुष्य आमचं आंदोलन करता करता गेलो पण अशा प्रकारची टोकाची भूमिका घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं पद उपमुख्यमंत्री जाऊ द्या पण मुख्यमंत्र्याचं पद हे संविधानिक पद आहे तेवढाच मान उपमुख्यमंत्रीपदालासुद्धा आहे आणि आपण एकाच वेळेस तिन्ही लोकांवरती दोष करून आणि एकदम त्यांच्या विरोधामध्ये जेव्हा भूमिका घेतो तर सत्ताधारी शेवटी सत्ताधारी असतात आणि सत्ताधाऱ्यांनी मनावर ठेवलं तर काय होऊ शकते हे आपण काल बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता हा संघर्ष आंदोलनकर्ते आणि सरकारमधला संघर्ष कुठल्या टोकाला जाईल याविषयी आज तरी मला वक्तव्य करता येणार नाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे म्हटलं होतं त्याचा मराठा संघटनांनी निषेध केलेला आहे नागपुरात जरांग जे जरांगेंच्या पुतळ्यासमोर जरांगेंच्या फलक लावून घोषणाबाजी देत होते जरांगेंचा जयकार करत होते त्यांनीच काल जरांगे पाटील यांचे फलक जाळले नागपुरात मराठा समाजानं कसं बघतं एकूण याच्याकडे नाही नक्कीच मी आता आपल्याला जे बोललो की परवाची त्यांची जी भाषा होती ती खरंच निंदनीय भाषा आहे या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करून संविधानिक पदावर बसलेल्या माणसाची जात काढणं त्यांच्यावरती एवढे घाणेडे आरोप करणं आणि तथ्यहीन आरोप आमचं काय म्हणणं की जर त्यांच्याकडे पुरावे होते तर ते त्यांनी दाखवायला पाहिजे मला कुणाचं समर्थन करायचं नाही परंतु अशा प्रकारचं आम्ही वक्तव्य कधी बघितलेलं नाही की मला वीज देणार होते मला मारणार होते कशाच्या आधारावर आपण हे वक्तव्य करतो आणि समाजाची दिशाभूल करता याच्यामुळे समाजाची दिशा पाटील यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडायला लागले नाही ते त्यांचं वैयक्तिक आहे मी त्याच्यावरती बोलणार नाही काय सत्य काय ते आज नाही उद्या उघडकीस येणार आहे आता आरोप प्रत्यारोप सुरू आहे लोक त्याचं अवलोकन करतील आपण आम्ही त्या परिसरातले नाही आपण विदर्भातल्या ह्या गोष्टी सर्व तिकडल्या मराठवाड्यातल्या आहे त्याच्यामुळे आता लोक त्याचा तपास करून राहिले ना तपास होऊन राहिलेला आहे की वॉट इज फॅक्ट आता ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्याच्यानंतर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याविषयी एक जे सिंपत्ती निर्माण झाली होती आता लोकं विचार करायला लागले चिंतन करायला लागले की काय खरं आहे आणि याच्यातनं पुढे समाजाचं काय होणार आंदोलन भरकटलं असं म्हणतात कारण की का भाजपच्या सगळ्या नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांनी काल आरोप केले की राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका जी आहे ती आता जरांगे पाटील मांडायला लागलेली आहे त्यांची स्क्रिप्ट वाचायला लागलेली आहे अशीच टीका केली काल दिवसभर नाही नाही हे बघा कसं असते की त्यांनी ज्या प्रकारे भूमिका मांडली आणि मग मा आता तुम्ही जी नावं घेतली त्यांनी जे आरोप केले त्यांचे एक जे होते परवा त्यांनी तर सरळ त्यांच्यावरती आरोप केला की हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि ते नेहमी राष्ट्रवादीसोबत तें असतात आणि कसं आहे की आता ही भूमिका आल्यामुळे बाकीच्या विरोध ज्या ज्या म्हणजे परवाच्या त्यांच्या त्या ते याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती हल्ला केला त्यांच्यावरती आरोप केले त्यांच्यामुळे त्यांचे समर्थक जे आहे ते नक्कीच नाराज होणार त्यांचे चाहते नाराज होणार आणि एक व एवढा मोठा वर्ग जो आज सत्तेमध्ये आहे ते जर नाराज झाले तर तुम्ही संघर्ष कोणासोबत करणार कुठली मागणी मान्य करायची कर मोडवर आलं त्याकडे तुम्ही कसं बघता आतापर्यंत असं म्हटलं जातंय की ओबीसीच नेते म्हणायचे की लाड पुरवले आहे जरांगे पाटील यांचे पण आता कालपासून तसं पाहायला मिळालं दोन गुन्हे दाखल केले जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले काही कार्यकर्त्यांना अटक केली छावणीसारखं रूप तिथे अंतरवाली सराटीत झालं पोलीस ऍक्शन मोडवर आहे नक्की ते काल आपण दिवसभर दाखवत होते मीडियाच्या माध्यमातून की कुठल्या प्रकारे पोलिस यंत्रणा सर्व ठिकाणी सरकारने लावलेली आहे संचारबंदी केली होती इंटरनेट बंदी केली होती कुठल्याही गोष्टीची एक मर्यादा ओलांडली एका मर्यादेपर्यंत आहे बा नेहमी आपण म्हणतो की समाजाच्या प्रत्येक घटकाला आपले संविधानिक अधिकार सरकारकडनं मागण्याचा अधिकार आहे परंतु हे अधिकार मागत असताना प्रश्न सोडविताना समस्या सरकारपुढे मांडत असताना एका मर्यादेच्या आत राहावं लागतं एका सीमारेषेच्या सीमारेषा माणूस ज्या दिवशी ओलांडतो मर्यादा माणूस ज्या दिवशी ओलांडतो त्याच दिवशी सरकार आपल्या ॲक्शन मोडमध्ये येतं आणि मग सरकार एकदा आपल्या ॲक्शन मोडमध्ये आली की मग मात्र मग तुमच्या ज्या समस्या राहतात त्या मागे राहतात आणि दोन्हीमध्ये वैयक्तिक संघर्ष सुरू होतो आता ज आंदोलन करते आणि सरकार यांच्यामध्ये वैयक्तिक संघर्ष सुरू झालेला आहे हा संघर्ष आता कसा संपतो आणि समस्या कशा सुटतात याकडे आता आम्ही सुद्धा लक्ष देऊन हो। आहोत अदरवाईज काय होईल भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे सर्व आंदोलन करते भाषा वापरून आपले प्रश्न सोडवून घेत जातील काय पायंडा वाईट पायंडा पडणार आहे तो पायंडा पडू नये अशी आमची इच्छा आहे मुख्यमंत्र्यांनी काल म्हटलं नाना पटोले यांच्याशी संवाद साधताना लिमिट संपली की करेक्ट कार्यक्रम करतो हा उद्देश जरांगी पाटील यांच्याकडेच होता अप्रत्यक्ष नाही हे बघा कुठलाही सत्ताधारी असो शेवटी एक कहावत आहे की बॉस इज बॉस बॉस इज ऑलवेज बॉस की शेवटी त्यांच्या हातामध्ये सूत्र आहेत हाता ना त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामुळे ते स्वतःच्या संरक्षणाकरता मी तर आता म्हणेल की स्वतःच्या संरक्षणाकरता ते सत्तेचा पुरेपूर वापर करणारच आणि आरक्षणाचं सगळे चोऱ्यांचं काय हे आंदोलनाची तीव्रता कमी झाली असं म्हणता येईल तर नाही तीव्रता कमी झाली की नाही झाली याच्यावरती तर मी बोलणार नाही परंतु तुम्हाला आता दिसलं की सरकार एवढा ॲक्शन मोडमध्ये आहे की लोकांना बाहेरच पडू देणार नाही लोक बाहेर नाही पडलं तर आंदोलन कशाच्या भरोशावर चालणार शेवटी तुमच्यासोबत लोक पाहिजे असतात ला आज त्यांनी तीन जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस धारा लावलेली आहे हे लावलेली आहे उद्या महाराष्ट्रामध्ये लावतील काय लोकांना पटप लोकं तर शेवटी असं आहे की पोलीस ॲक्सेन प्र घाबरतात कुणी आपल्यावरती पोलिसच्या केसेस लागू देणार नाही आणि अशाच प्रकारचं जर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये मा राहिली तर हे आंदोलन कसं सक्सेस होईल याविषयी सध्या चिंतेचा विषय आहे साखळी उपोषणाचा नारा दिला त्यांनी आता बघूच मला वाटतं सध्या तर ते हॉस्पिटलाइज झालेले आहे साखळी उपोषण आता कुठं कुठं चालते काय चालते ते आता त्याच्या कसं आहे आतापर्यंतचं आंदोलन हे एका ठिकाणी केंद्रस्थळी होतं आंतरवाली सराठी आणि म्हणून पूर्ण मराठातून कुठून लोक आले कसे आले याच काही तेवढं हे होत नव्हतं लोक दिसत होते कारण महाराष्ट्र आता जेव्हा साखळी उपोषण तुम्ही गावागावात करायला लावलेले आहे ला। तीव्रता दिसणार नाही त्याची तीव्रता दिसणार नाही ना मीडिया मीडिया सुद्धा सर्व ठिकाणी जाऊ शकणार नाही ओबीसी नेत्यांची काय भूमिका असणार आहे आता तुम्ही जे आतापर्यंत बाजू मांडत आले की आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये हे सगळं नाही हे बघा आज तरी आमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही आम्हाला जे जे पाहिजे होतं ते सर्व सरकारने दिलं त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही वेट अँड भूमिकेत आहोत वेट अँड वॉचची भूमिका आमची नेहमीच राहणार आहे कायम आहे काय त्याच्या ओबीसी नेते वेट अँड भूमिकेत आहेत असं म्हणत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे कॅमेरामॅन सचिन साहेब आमचं गजानन माटे टी व्ही मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं